ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आर आर सीच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा सोबतच बेला आयकॉनला क्लिक करा न्यूजचा मराठी बातमीपत्रामध्ये मी, मी पूजा आपले हार्दिक स्वागत करते सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची हेडलाईनचे करता घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव जुन्या वादावरून भावाने केली भावाची हत्या बाळापूर सतरगाव येथील फूट खोल विहिरीत पडला बिबट रेत रेतमाफियांवर कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदार संघटनांचे रजा आंदोलन कारंजा इथे नियंत्रण सुटल्याने दुकानात घुसला ट्रॅक्टर दोन जखमी राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे अकोल्यात आगमन सुरुवात करूया आजच्या अकोट तालुक्यातील सुकळी दोन भावांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याच्या पोटात चाकूने वार करीत ठार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अकोट तालुक्यातील मोहाळा गावानजीकच्या सुकळी इथे हरमकार परिवार राहतो या परिवारातील गोपाल धनराज हरमकार वय सत्तावीस आणि दीपक शेषराव हरमकार वय बत्तीस हे दोन सख्खे चुलत भाऊ राहतात या दोन भावात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती त्यांच्यात किरकोळ वादही होत होते परंतु एक दिवस या वादाचा शेवट हत्येच्या घटनेत होईल असा विचार कोणाच्या मनालाही शिवला नसेल परंतु तो दुर्दैवी दिवस सोमवारच्या रूपाने उजाडला काल सोमवारी अस्वस्थ असलेल्या दीपकच्या मनात काही वेगळेच होते सोमवारची सायंकाळ झाली आणि उशिरा रात्री दीपक आणि गोपालचा वाद सुरू झाला वाद इतका विकोपाला गेला की दीपकने चाकूने गोपालच्या पोटात सपासप वार केले यामध्ये गोपाल गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं अकोल्याकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले परंतु अकोटपर्यंत येण्यापूर्वीच वाटेतच तास्थ त्याचा मृत्यू झाला दरम्यान घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा केला आणि आरोपी दीपक हरमकार याला अटक केली मंगळवारी सकाळी अकोट ग्रामीण रुग्णालयात गोपालच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले तसेच या प्रकरणी खुनाचा गुन्हा अकोट ग्रामीण पोलिसांनी दाखल केला दरम्यान या हत्या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे घटनेच्या मागचे नेमके कारण तपासाअंती समोर येणार असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नायब तहसीलदारावर हल्ला केला या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने अकोला जिल्ह्यात सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले उमरखेड जिल्हा यवतमाळ ये येथील शासकीय कर्तव्यावर असलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणं हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रे, मुजोर रेती माफियांवर अटकेची कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने आंदोलन पुकारलेले आहे व त्यांचा आंदोलनाचा एक टप्पा म्हणून दोन फेब्रुवारी रोजी संघटनेच्या वतीने सर्व सदस्यांनी सामूहिक रजा आंदोलन करण्याबाबत निर्देशित केलेले आहे त्यानुसार अकोला जिल्ह्यातही एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी यांना एक निवेदनही सादर करण्यात आले संघटनेच्या आदेशानुसार दोन फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होत असल्याने मंगळवारी एक दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर करण्यात यावी असे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपजिल्हाधिकारी गजानन सुरजे उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यासह जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची यावेळी उपस्थिती होती बाळापूर तालुक्यातील सतरगाव येथे शेतातील ऐंशी फूट खोल विहिरीत बिबट्या पडला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करीत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केलाय या बिबट्याला सुखरूप जंगलात सोडण्यात येणार आहे विहिरीत बिबट्या पडलेल्या असल्याची घटना उघडकीस आलेली आहे शेतकरी अजय सिंह चव्हाण यांच्या शेतातील ऐंशी फूट खोल असलेल्या विहिरीत बिबट्या पडलेल्या शेतकऱ्यांना दिसला त्यांनी लगेच वन विभागाला सदर घटनेची माहिती दिली आणि सतत तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश आले वनविभागाने यासाठी राबविलेले रेस्क्यू ऑपरेशन थरारक ठरले थर काल सोमवारी सकाळच्या सुमारास बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सतरगाव येथे ऐंशी फूट खोलविहिरीत बिबट्या पडला असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली बिबट्याला पाहण्यासाठी शेतकरी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच तात्काळ वन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याने अकोला वनविभागाचे संरक्षक के आर अर्जुना सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे वनपरिक्षेत्र अधिकारी राजसिंह हो ओवे वनपाल इंगळे मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे निसर्ग प्रेमी तेलकर वनरक्षक राजेश बिडकर प्रवीण सरप आणि वनविभागाचे इतर अधिकारी तसेच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे यांच्यासह गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले सलग तीन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले शेतकरी गावकऱ्यांच्या मदतीने वन अधिकारी यशस्वी झाले बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून वन अधिकारी बिबट्याला घेऊन अकोला इथे नेण्यात आले वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकारी यांनी सांगितले वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे बायपास मार्गावर असलेल्या कामाक्षा टू व्हीलर गॅरेजमध्ये नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घुसला सदर घटनेत दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी ट्रॅक्टर मालकाला ताब्यात घेतलाय वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे मंगरुळपीर वाशिम बायपास मार्गावर गुरुकृपा हॉटेलच्या समोरील दिशेला कामाक्ष टू व्हीलर गॅरेजमध्ये ट्रॅक्टर भरदावात येऊन सरळ दुकानामध्ये घुसला त्यामध्ये गाड्यांचे आणि दुकानाचे नुकसान होऊन सदर घटनेत दोन जण जखमी झाले जखमी झालेल्यामध्ये अक्षय मुळे आणि पवन वाघ या दोघांचा समावेश आहे अक्षय मुळे हा गॅरेजमध्ये मेकॅनिकल म्हणून काम करतो तर दुसऱ्याचे नाव पवन वाघ जो की आपली गाडी घेऊन दुरुस्तीसाठी आला होता त्यांना लगेच खोतकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले गेले तसेच ट्रॅक्टर हा मोहरळ या गावचा असून ट्रॅक्टर मालकाचे नाव श्री पंजाबराव बनसोड असे आहे घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते या प्रकरणी ट्रॅक्टर मालकाला ताब्यात घेण्यात आलाय पुढील कारवाई कारंजा पोलीस करीत आहेत शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अकोला इथे आले होते यावेळी त्यांच्या हस्ते स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते माजी संघचालक स्वर्गीय शंकरलालजी खंडेलवाल जन्मशताब्दी समारोह अंतर्गत मंगळवारी सकाळी जुने शहरातील खंडेलवाल महाविद्यालयात स्मृती ग्रंथाचे विमोचन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले संघ आणि स्वयंसेवक कसा असावा हे काकाजी खंडेलवाल यांच्या आयुष्यातून कळते एक व्रत एक निष्ठा ठेवून कार्य करणारे स्वयंसेवक असतात काकाजींनी आपले संपूर्ण आयुष्य संघ विचारांना समर्पित केले अकोल्याला काकाजी मिळाले हे अकोल्याचे भाग्य होते समाजाला आदर्शवत असणारे आचरण ठेवून जगले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले यावेळी काकाजी खंडेलवाल यांच्यावरील लघुचित्रफीत दाखवण्यात आली तसेच स्मृती ग्रंथ प्रकाशित करण्यात आला यावेळी पहिला काकाजी पुरस्कार उत्कर्ष शुशुगृहाला विजय जानी यांना प्रदान करण्यात आला यावेळी छात्रवृत्ती सेवा प्रकल्प सुरू करण्यात आला या कार्यक्रमाला मान्यवर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पातूर तालुक्यातील सतारी परिसरात मोठ्या प्रमाणात सर्दी ताप खोकला आजाराचे ग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत या रुग्णांमध्ये टायफाईडचं प्रमाण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे सतारी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे पातूर तालुक्यातील सतारी येथे सद्यस्थितीत हिवाळ्याचे दिवस सुरू असल्याने सर्वसाधारण आजारामध्ये सर्दी ताप खोकला असे रुग्ण आढळून येत आहेत चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांची रक्त तपासणी केली असता बहुधा सर्वात जास्त टायफॉईडचे रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येते आहे तर बऱ्याच रुग्णांना उपचार करूनही डबल टायफॉईड झाला असल्याचे सांगण्यात येते आहे गेल्या आठवड्यातील रुग्णसंख्येत सर्वात जास्त टायफॉईड रुग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे अशा परिस्थितीत दररोज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची रक्त तपासणी करण्यासाठी रुग्णालयात प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या प्रयोगशाळेतील प्रयोगशाळा तज्ज्ञांचे पद रिक्त असल्याने या प्रयोगशाळेत अकोला महालॅबचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर कारभार सुरू आहे याकडे आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे अकोला शहरातील मुख्य बस स्थानकावर प्रवासी पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे अवैध वाहतूक करणारे काही जण मुख्य बसस्थानकावरून बेधडकपणे प्रवासी नेत्यांना दिसत आहेत बसस्थानक व्यवस्थापकांच्या कार्यप्रणालीवर यामुळे आगार क्रमांक एक वर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी येतात महामंडळाच्या बसेसला प्राथमिकता देत प्रवासी या ठिकाणी येतात परंतु अवैध प्रवासी वाहतूक करणारी टोळीच अकोला बस स्थानकांवर सक्रिय झाल्याने बस व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे या बस स्थानकावरून कारंजा वाशिम मंगळुरपूर दर्यापूर तेल्हारा गावांना जाणाऱ्या प्रवाशांना प्रताप या ठिकाणी होतो आहे अगोदरच अकोला परिवहन महामंडळाला आर्थिक पडतोय त्यात पळविण्यात येत असल्याने महामंडळाला मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागतोय याकडे अकोला आगर व्यवस्थापक अधिकारी लक्ष द्याव्यास तयार नसल्याने याचा गैरफायदा अवैध वाहतूक करणारे घेत आहेत प्रवाशांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्याची मागणी सर्वसामान्य प्रवासी वर्गाकडून करण्यात येते आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीकरिता आंदोलन करण्यात येते आहे शिवाजी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देत शासनाचा निषेध व्यक्त केला आहे बंद असलेले महाविद्यालय नियमित सुरू करा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीमुळे गेल्या अकरा महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालय बंद आहेत महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते आहे ऑनलाईन पद्धतीमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे होताना दिसते ऑनलाईन पद्धतीचा वापर करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत है। दरम्यान कोविडच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधार आला असून राज्य सरकारद्वारे दारूची दुकाने मॉल सिनेमागृह आणि परिवहन सेवा तसेच राज्यातील पहिली ते पाचवी आणि नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या मग महाविद्यालयाच बंद का असा प्रश्न विद्यार्थी परिषदेने उपस्थित केलाय याबाबतचे एक निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सादर करण्यात आले यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते करत आहे की महाविद्यालय हे एक वर्ष होऊन आलंय महाविद्यालय बंद आहेत तर आपण राज्य सरकारला हीच मागणी करत आहे की जर दाबीचे जे बा बार आहे दाबीची दुकान आहे ते सगळे चालू होऊ शकतात चा, तर महाविद्यालय का नाही का चालू होऊ नाही शकत आम्ही सरकारला राज्य सरकारला हेच मागणी करत आहे की आमचे महाविद्यालय लवकरात लवकर चालू कर करावे आणि म्हणजे मधुशा आहे आपले दाबची दुकानं आहेत दोन छोट्या मुलांची पण शाळा चालू झालेल्या आहेत त्यांची पण चांगली गोष्ट आहे की शाळा चालू झालेल्या आहेत पण जे आहेत आपले मोठं महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांचं पण तर लॉस होत आहे ना ऑनलाईन जरी जर ते चालू असेल तरीही खूप सारे त्याला जॉईन होऊ शकतात नाही होऊ शकतात सांगता येत आमचं म्हणणं हेच आहे की जर ऑफलाईन कॉलेज वगैरे चालू होणार तर चांगल्या प्रकारे आपण त्यांना शिकू शकणार आणि ते शिकणार चांगल्या प्रकारे ऑनलाईनमध्ये काही सांगू शकत नाही कोणी किती समजून घेते किंवा कोणी नाही समजून घेते म्हणून आमची ए पी म्हणून आमची हीच मागणी आहे सरकारला की लवकरात लवकर त्यांनी महाविद्यालय सुरू करावी आणि राज्य सरकारला जागं करावी अकोला शहरात विकास कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यापैकी बस स्थानक मार्गावर अंडरपासचे काम सुरू असून सदर निर्माण कार्य संथगतीने सुरू आहे या मार्गावर रस्त्यावर गिट्टी टाकल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय अकोला शहरातील बसस्टँड चौकात अंडरपासचे काम मंजूर झाले आणि या कामास गेल्या दीड वर्षांपासून प्रारंभ झाला परंतु अजूनही सदर काम पूर्ण झालेले नाही अत्यंत संथगतीने हे काम सुरू आहे त्यामुळे हे काम रखडत रखडत सुरू असून त्याचा त्रास वाहनधारकांना होतो आहे अंडरपासच्या कामाच्या दोन्ही बाजूने एकीकडून बसस्टँडकडून गांधी रोडकडे तर दुसरीकडे ओपन थिएटरकडून बसस्टँडकडे अशा प्रकारे वाहतूक होते आहे अंडरपासचे काम खोल असल्याने या ठिकाणी दुर्घटना होऊ नये म्हणून लोखंडी कड्यांचे आवरण घातलेलं आहे त्यामुळे आधीच हे दोन्ही रस्ते अरुंद बनले असून आता तर या कामासाठी टाकलेली गिट्टीसुद्धा मुख्य रस्त्यांवर पसरते आहे त्यामुळे हा रस्ता अजूनच रुंद होतो आहे दुसरीकडे या गिट्टीवरून दुचाकी वाहने स्लीप होत असून किरकोळ अपघात सुद्धा होत आहेत संबंधित ठेकेदाराच्या मनमानीमुळे मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले दे रोजच्या जेवणाला मायेची चव जुन्या वादावरून भावाने केली भावाची हत्या बाळापूर सतरगाव येथील ऐंशी फूट खोल विहिरीत पडला बिबट रेत रेतमाफियांवर कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदार संघटनांचे रजा आंदोलन कारंजा इथे नियंत्रण सुटल्याने दुकानात घुसला ट्रॅक्टर दोन जखमी राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे अकोल्यात आगमन इथे आजचे बातमीपत्र संपित आहोत पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह नमस्कार